सरकारी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर प्रामाणिकपणे बोलणाऱ्या राजीव गांधी यांच्याबाबत त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून अशा प्रकारचं बदनामीकारक वक्तव्य करत खोटा कंगावा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य खेदजनक असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी 11 मे रोजी 11 ते 12 यावेळी टिळक चौकात राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने प्रतिकात्मक निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी गोपाळ तिवारी यांनी दिली आहे. 11 तारखेला सकाळी 11 वाजता प्रतिकात्मक निदर्शन अलकाडोकेच्या चौकात करणार आहोत. या राजीव गांधी स्मारक समिती आणि मिशन राजीवच्या माध्यमातून या निदर्शनाला शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयू या सर्व सहभागी होतील. आणि त्या ठिकाणी आम्ही एक मुद्दाहून माध्यमांच्या माध्यमातून मांडू इच्छित आहोत की त्यावेळचे विरोधक हे मुख गुळून गप्प बसले होते का? त्यावेळेला तिथल्या भ्रष्टाचारावर ते कधी भाष्य केलं नाही आणि एक देशाचा पंतप्रधान याविषयी भाष्य करतो, नव्हे तर पुढे जाऊन त्याच्यावर उपाययोजना केली त्यांनी. त्या ठिकाणी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना अकार्यक्षमतेच्या मुद्द्यावर कारणावर निलंबित करण्याचा त्यांनी कायदा आणून घातला होता आणि तो प्रस्ताव तयार केला होता. परंतु मला एक आवर्जून सांगा असं वाटतं की तत्कालीन भाजपाचे प्रणित भारतीय मजदूर संघ यांनी त्याला विरोध केला देशभरात. नाहीतर प्रशासनातील भ्रष्टाचार निपटून काढण्याकरता राजूजींनी अकार्यक्षमतेच्या मुद्द्यावर शासकीय अधिकारी असतील, आयएएस ऑफिसर असतील, जे कोणी असतील त्यांच्यावर एक वचक दृष्ट्या बसण्याकरता, कारण प्रत्येक कामाचं ऑडिट करण्याची त्यांची संकल्पना होती.